वेडाची होतो आयसे भासत थरथर कापत तनु त्याची. एखाद्या बोवऱ्यामध्ये पाण्याचा सापडा होता तसा तो थरथर थरथर करायला लागला. सिद्धी जोवरचं अंग लटलट करायला लागलं की चार महिने मी ज्याची वाट बघितली मला एवढा मान सन्मान मिळायचा होता. मी शिवा काशीतला मारून काय कमावलो. शिवाजी तर पळाला वाचा. अरे शिवाजी पळाला कायसा पळाला कायसा पळाला. त्यांचे 40,000 फौजेला कायसा गेला. संशय फेकून दिले बाहेर आला सगळीकडे. काय झालं महाराज कुणाला मारला. शिवा काशीत मारला. मग शिवाजी राजा कुठे गेला. 4 महिने पळाला. शिवाजी राजे पळाले. 4 महिने कोंडून ठेवला तो पळाला. 45,000 ज्या पन्हाळगडाला वेढा दिला त्यांच्या हातावर तुरी देऊन पळाला वाचा. येतो का पहारा कडक येतो के सावध कटक. कैसा गेला एकाएक कैसा मूर्ख मी झालो. 4 महिन्याचा पहारा 45,000 सैन्य डोळ्यामध्ये तेल घालून ज्याचं रक्षण केलं आणि तो पन्हाळगडावर नाही. 45,000 सैन्य सभोवती कशाच्या पन्हाळगडाच्या सभोवती. आणि तो अंधारात रात्रीच्या वेळेस विजा कडकड असताना ढगा गडगड करत असताना मुसळधार पावसात पळालो. इतका मूर्ख मी झालो वाचा. अरे खुदा अरे अल्लाह कैसा ऐसा घात झाला. दुश्मन धोका देऊन गेला ठेवा गेला जपलेला. देवाच्या नावाने त्याने डावा फोडला. हे भगवंता आपण भगवंताच म्हणतोय. काय झालं रे काय झालं. शिवाजी नावाचा ठेवा 4 महिने मी सांभाळून ठेवला होता. ठेवाच आहे शिवाजी महाराज आमचाच नाही तो दुश्मनांचा सुद्धा ठेव आहे. शिवाजी महाराजांना पकडून नेणाऱ्याला बडे साहेबांनी किती मोठा मान सन्मान करायचा होता. जंग जंग पचाडलं होतं शिवाजी राजांना पकडण्यासाठी. त्यांचं वय अजून बी 25-30 पर्यंतच आहे पण त्यांनी मात्र अख्ख्या विश्वामध्ये नाव सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचं काय घेऊन बसला. आणि माझ्या हातचा ठेवा कसा गेला. सिद्धी जोवर विचार करतोय वाचा. दुश्मन गेला धोका देऊन माझा काय हेतू जगून. काय सांगू शहा लागून हातीचा शत्रू पळाला. शिवाजी महाराज निघून गेले याच्यापेक्षाही वाईट काय झालं माहितीये का. की शिवाजी महाराज 4 महिने पन्हाळगडावरती आहेत आणि ही रोज बातमी दूतांतर्फे आदिलशहाकडे जात होती विजापूरच्या दरबारात. काय करतोय सिद्धी जोवर 45,000 सैनिक घेऊन रसद पुरवली जाते कमी कशातच नाही. काळजी करू नका आम्हाला बाहेरून रसद येणार आहे महाराष्ट्रातून. पण पन्हाळगडावरची रसद संपल्यावर काय करील. उपाशी मरेल का. येईल शरण त्याचीच तर वाट बघताय. आणि आता पावसाला तर सुरुवात झाली. पावसाला सुरुवात झाली आता करणार काय. आम्ही रोज वाट बघतोय आम्ही रोज वाट बघतोय. आणि तेवढ्यात निरोप दिला होता शिवाजी महाराजांनी सिद्धी जोवरला. सिद्धी झालेल्या सगळ्या चुका जर आदिलशहा पदरात घेणार असेल तर आम्ही शरण यायला तयार आहे. कारण आमच्यावर गडावरती उपासमारीची वेळ आली आणि हीच गोष्ट सिद्धी जोहरने सैनिकांना सांगितली होती. आदिलशहाच्या विजापुरात पोहोचली होती. दरबारामध्ये स्वागत समारंभाला सुरुवात झाली होती. शिवाजी राजे शरण येत आहे. सगळ्यांना गाफील ठेवून शिवरायांनी डाव केला. आता सिद्धी जोहर विचार करतोय मला विचारतील झालं काय शरण. आता इतर सरदार साहित्य खानादी कवीर काय म्हणतील मज समग्र कैसे मुख दाखव. आता फार सुंदर कथेला सर्वात होणार आहे का मला. सिद्धी जेवढ विचार करते नाही नाही हा अपमान सहन होत नाही. आता मी तोंड काय दाखवणार. मला एक एक विचारणार का. कारण आदिलशहाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस शपथ घेतली होती अफजल खानाने त्यावेळेस अख्खे सरदार बाहेर आले होते. मी मगाशी सांगितलं. आता शिवाजी भोसला कसला जीवन करतोय. वा वा अफजल खानाने तो खान मारला होता. मग मी उठलो होतो मी पकडून आणतो. बडी साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता. सगळे सरदार म्हणाले होते अरे खानाच्या हातात ताकद आहे पण सिद्धी जोवरच्या डोक्यात तेज आहे आणि अंगातही विजेची ताकद आहे. विजेची चपळाई हत्तीची चपळाई सिंहाची ताकद आहे सिद्धीमध्ये. कोण म्हणत होत सगळा आदिलशहाचा दरबार. आता त्यांना काय तोंड लागवायचं वाचा. जवरासी महादुःख करू लागे महाशोख त्याची चढफड भयानक कैशा परिवर्णावी. ग्रंथकर्ते म्हणतात तुम्हालाही अंदाज आला असेल सिद्धी जोहरच्या मनामध्ये किती तळमळ चालू असेल किती तडपड चालू असेल. कुठल्या शब्दामध्ये त्याची भयानक तळमळ मी वर्णन करावी वाचा. नेत्रा माझी तेलवा
शिवाजी जातो सुटून मग दुख दारून जवानासी। डोळ्यामध्ये तेल घालून ज्या किल्ल्याचं रक्षण केलं 4 महिने 45,000 सैन्यासह आणि तो शिवभा आमच्या डोळ्याला झुकांडी देऊन कसा जातो वाचा। विश्रांत प्रामाणिक कष्ट केले भयानक शिवाजी पळाला एकाएक दुख दारून जवारासी। प्रामाणिकपणे अविरत निरंतर एका क्षणाची उसंत माझ्या सैनिकांनी घेतली नाही, कधीच घेऊ दिली नाही सिद्धीजोहर। सिद्धीजोहर कडक शिस्तीसाठी फार नावाजलेला होता आणि तरी सुद्धा शिवाजीराजे पळून गेले वाचा। महादेव वसुदेव आठव या भाविकाकडनं 51 रुपयाचं धन आलेलं आहे। सोमनाथ विश्वनाथ माळी या भाविकाकडनं 151 रुपयाचं दान या वाचक सूचकासाठी आलेलं आहे। दैवशाला चव्हाण यांच्याकडून ही 51 रुपयाचं दान आलेलं आहे। सुनीता इंगळे या भाविकाकडनं 51 रुपयाचं दान आलेलं आहे। गुजरात पवार यांच्याकडून ही 51 रुपयाचं दान आलेलं आहे। धन्यवाद। आणि गृहदंडने दाटला आज्ञा देई मसूदाला काय म्हणतोय तात्काळ जाऊन शिवाजीला धरोनी आणावे। रागाच्या मारामध्ये सिद्धी जोहर आपल्या जावयाला बोलवत, नाव आहे त्याचं सिद्धी मसूद। सिद्धी जोहरने जावयाला बोलवत, 3,000 सैनिक देतो, 2,000 घोड्यावर 1,000 पायी। आम्ही जो इतिहासामध्ये प्रसंग ऐकतो ना 13 जुलै 1660 रोजी या प्रसंगाला सुरुवात झाली होती, तो प्रसंग ग्रंथकर्त्यांनी वर्णन करायला सुरुवात केली। सिद्धी जोहरने सिद्धी मसूदला घेतलं आणि सांगितलं, बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज खेळण्याच्या किल्ल्यावर जाण्याच्या आधी पकडून आणायचं। वाचा पुढं। काही हे करून शिवाजी दाखवू नको मजे लागी जावई असतील माझा आपण गेला खड्ड्यात, मला फक्त शिवाजी पाहिजे। आणि जर शिवाजीला पकडायला नाही जमलं तर हे थोबाड परत दाखवायचं। मसूद सैन्य घेऊन राया मागे धावला। सिद्धी जोहरने सैनिकांना सैन्य उरलेल्याने पुन्हा बोलायला वेळा द्या आणि सिद्धी मसूद लवकर निघायचं। तीन सहस्र फौज घेता आणि दौडत निघाला। मजबूत शूर होता, निष्ठावान होता, आपल्या सासऱ्यावरती नाही पण आदिलशाहवरती ज्याची भक्ती होती। 3,000 घोडेस्वार घेऊन शिवाजी महाराजांच्या मागे धावायला सुरुवात। राहिला सिद्धी जोहर त्याच्या पती शंका घोर, शिवाजी असेल दुर्गावर असेल युवा ते तयासी। सिद्धी मसूद सिद्धी जोहरचा जावाई 3,000 घोडेस्वार घेऊन शिवरायांच्या मागे पळाला, कारण मरताना शिवा काशीतने सांगितलं की खेळण्याच्या किल्ल्यावर गेलेत। पण कपटी होता तो सिद्धी जोहर, त्याला एका अंगाने वाटलं नाही 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 खरा शिवाजी पणाऱ्यातच आहे, आम्हाला फसवायसाठी केलंय। जर 45,000 सैन्य विशाळगडाकडे मैत्रीसर नेलं तर खरा शिवाजी पन्हाळगडावरून एकटा सुखरूप घरी जाईल म्हणून कडक वेळा दिला आणि जावयाला मात्र पळवलं। वाचा। आयसा करुणी या विचार ऐका। सतीश रगडे या भाविकाकडनं 51 रुपयाचं दान आलेलं आहे। ज्ञानेश्वरी अंगद सर्वशे यांच्याकडून 101 रुपया। खासेराव रगडे दादा यांच्याकडून 101 रुपया। महादेव शिंगारे 101 रुपया। हबप्पा बाबासाहेब निकाळजी महाराज यांच्याकडून पुन्हा 101 रुपयाचं दान आलेलं आहे। ऐसा करोनी या विचारे पुन्हा वेळा केला तिऊर आता पुढील समाचार आधी दुर्धरे अवधार। ग्रंथकर्ते दादासाहेब आरकर म्हणतात की असा विचार सिद्धी जोहरने केला राजा गडावरच असेल, आमची दिशाभूल केली आणि तिथून पुढे काय झालं तो भयानक प्रसंग ऐकावाचा। शिवरायांशी स्कंदी वाहून धावत होते मावळ सैन्य जाणू तुझ्या कदमातून जीव खाऊन पळता ती। 600 मावळे शिवरायांची पालखी घेऊन अंधारात पन्हाळगड सोडून वेड्याला पार करून निघालेत।
पाऊस पडल्यामुळे डोंगरातली वाटे खाली चिखल झालाय आणि पायामध्ये वाहन नाही. मगाशीच तुम्ही ऐकले, पुढे काय झालं वाचा बरं. आता मध्यरात्र सरली पर्जन्याची धार वसरली, निशा किंचित निवळली पदार्थ गोचर झाले. प्रसंग नीट ऐका भक्त. 13 जुलै 1660 ला रात्री 9 वाजता शिवाजीराजे निघाले होते. आता पहाट जवळ आली, पाऊस उघडलाय, थोडस चांद येईल, चंद्राचा थोडासा उजेड येईल आणि रात्र संपत आल्यानंतर पहाट जशी असते ना त्या पहाटेचं चिन्ह आता सगळ्या मावळ्यांना दिसायला लागले. शशीचा प्रकाश कधी पसरे आसपास, कधी आम्र वेळी तिथ्यास खेळ बहु सतायाचा. कधी ते ढग आळवी येतायत, कधी ढग जातायत, कधी उजेड, कधी अंधार, कधी उजेड, कधी अंधार. आणि मावळे मात्र शिवरायांना घेऊन विशाळगडाकडे वेगाने छत्रपती लक्ष्मण विशाळ दुर्गा प्रती सेना पळे यथाशक्ती जीव घेऊन ते धवा. पालखीमध्ये शिवाजी राजे आहेत, 600 मावळे काही पुढं काही माग, पुढे रस्ता शोधत शोधत विशाळगडाकडे निघाले. सेना पळे शक्ती जीवा काय तयाचे हाल वर्णावे, कैशा परी दुःख सांगावे, कर्द माती तकंट कागवे पायामध्ये घुसता ती. मला फक्त एक गोष्ट विचारही वाटते पण नाही विचारत. अंधारामध्ये राजांना पालखीमध्ये घेऊन विशाळगडाकडे जाताना पन्हाळगडावरून जुन्या काळात सगळं सह्याद्रीचा पट्टा येतो, डोंगर रांग आहे, पायामध्ये चपला नाहीत, अंधारामध्ये काटे कुटे आणि एकही गडी काटा मोडला म्हणून थांबलाच नाही. काटा मोडला तर काटा तुडवत, पायातल्या काट्याचा विचार नाही, जमिनीच्या काट्याचा विचार नाही आणि पळायचं थोडं सोडं नाही. 40 किलोमीटर आम्ही गाडीवर येतो इकडून तरी म्हणतोय बरंच लांब आहे, दिवसा येतोय दिवसा जातोय वाटेत चहा पितोय. या बिचाऱ्यांना अन्न नाही पाणी नाही, काय झालं त्याचं वर्णन अजूनही फार भयंकर आहे आणि सत्य ही काल्पनिक थोडंही नाही. वाचा बरं. हॅलो ऐका, शकुंतला शिंदे या भाविकाकडनं 51 रुपयाचं दान आलेलं आहे. सूर्यभान दत्तो कदम धस पिंपळगावकर यांच्याकडून 101 रुपयाचं दान. आप्पासाहेब ननवरे यांच्याकडून 51 रुपये आणि चंद्रकांत जे जे राम ओळेका या भाविकाकडनं 101 रुपये वाचक सचकासाठी दिले. अंधारात ठेचा लागती बोटे आणि पाय फुटती, रुधिर गळतसे तमान करी पितयाची. अंधारातून धावताना पळताना पायाला ठेचा लागताय, पायाची बोट गळून पडली, त्या चिखलामध्ये अंगाचं सगळं रक्त सांडतंय, पण एकाही मावळ्याने स्वतःच्या जीवाची वेदनांची यातनांची पर्वा केली नाही. कारण त्या सगळ्यांना माहिती आहे ज्याला आम्ही पालखीत बसवलाय ना तो स्वराज्याचा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक आहे, तो आऊसाहेबांचा मुलगा आहे, तो शहाजीराजांचा मुलगा आहे. हे राज्य भाव ही श्रींची इच्छा आहे. महाराष्ट्र चारी बाजूने गिळलेला असताना ज्याच्या मनामध्ये स्वराज्याचा अंकुर फुटतो तो काही सामान्य नाही. आणि वटवृक्ष करायचा आहे त्याच अंकुराचा आणि त्याच्यासाठी स्वतःचा जीव ज्यानं धोक्यात घातला. सईबाई आजारी असताना अफजल खानाला मारायला जो निघतो तो पालखीत आहे. कुणी कुणासाठी मरत नसतं, कुणी कुणासाठी इतकं खपत नसतं. आपल्या पायाला ठेचा लागल्या, बोट तुटली, हाड मोडली तरी थांबत नाही, कुणी कुणासाठी मरत नसतं. सईबाई मेल्यावर सुद्धा ऐका महाराज, मातीचा तर विषय सोडून द्या, ज्या जागेवर माती झाली त्या जागेवर जायला माझ्या शिवबाला 9 महिने लागले. 9 महिने उगच नाहीत मावळे पालखीमध्ये शिवरायांना बसवून. अरे जो त्याग करतो ना त्याग शिवरायांनी शिकवलाय, भाषणातून नाही कृतीतून शिकवलाय. वाचा पुढे. चरण जाहले बधीर परीस्वेन थकती वीर, वीस कोशांचे अंतर करोनी पार जाणे असे रामार गो नंदना.
पायाने चालता येत नाही, नाही संपलं शेवटी शरीर येईल, थकलं की थकलं, याला काही उसणं अवसान आणता येत नाही महाराज, सगळे मावळे थकले, साहशेच्या साहशे आळीपाळीनं पालखी देत आहेत एकमेकाच्या खांद्यावरती, थकले पण थकून चालत नाही कधी कधी। अंतर आहे 40 किलोमीटर, 40 कोस धरूया, आणि इथं आता मध्ये थांबलो कारण कधी ना कधी कळणार आहे, पण तरी सुद्धा थकलेल्या शरीराला पाय बधीर झालेत मावळ्यांचे पण थांबले नाहीत। 20 कोसाचं म्हणजे ते जुनं माप आहे, त्यांनी जे 20 कोस दिलंय ना, आपण 40 किलोमीटर धरून चालूया, 40 किलोमीटरचं अंतर पार केल्याशिवाय थांबून चालणार नव्हतं। काय केलं पुढं, तयांची दी कोणी असे शिवराय की बहुत माझे करिता पार कष्ट माझे वीर मावळे रामार गोनंदना। सगळ्या मावळ्यांचा हाल माझ्या शिवरायांनी बघितलं, शिवरायांच्या काळजाला पीळ पडायचा, अरे बाबा थांबा मी तुमच्या बरोबर चलतो, पण नाही राजे, नाही राजे तुमच्या पायात काटा, तर स्वराज्य मोडेल, आता हे स्वराज्य वाढतं ठेवायचंय, बुडवायचं नाही, वाढवायचंय बुडवायचं नाही। अरे पण बाबांनो तुमच्या मावळ्यांचा हाल बघवत नाही, नाही राजे नाही, एका नाही पालखी खाली ठेवली नाही, वाचा पुढं, महादेव त्रयांचा जमात सकाळच्या पुढे धावत मार्ग शोधी अंधारात इतर पळत त्या मागे रामार गोनंदना। शिवराय पालखीवर आहेत आणि आता नीट ऐकावर काही तर एक नाव आलं इतिहासात पात्राच्या फार किंमत असते, महादेव। सगळ्यात पुढे जो अंधारात रस्ता काढतोय की नाही, आपल्याकडं जावय घोड्यावर आणि सासरा कर्जात असं असते, इथं सासरा पालखीत आहे आणि जावई अनुवानी पायानं पुढे रस्ता शोधतोय, वाचा पुढं, आजोनी दश कोसे अंतर केही करणे असे पार मराठ्यांचे धैर्य अपार दुजी तुळना नसेची रामार गोनंदना। आता निम्म अंतर पार केलंय, 20 कोसाचं अंतर आहे, त्यातलं 10 कोस पार केले, पण शक्ती अंगातली संपली, त्राण उरलेलं नाही, अवसान उरलेलं नाही, पण जिद्द मराठेत शक्तीपेक्षा युक्तीमध्ये आणि युक्तीपेक्षा जिद्दीनं प्रसिद्ध आहे जगामध्ये। मराठ्यांची सवय, ते कुणाच्या वाट्याला कधीच आडवं जात नाही, पण जर कुणी आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही, मराठ्यांची ही जिद्द इथं कामाला आली, वाचा, मागोनी सीधी सनीद आती दौडत द्वेषाने रामार गोनंदना। पाठीमागून आता सिद्धी मसूद निघालाय, सिद्धी जोहरचा जावई, त्याच्याजवळ 3000 सैनिक दिलंय आणि शिवाजीराजांचे मावळ्यांनी निम्म अंतर पार केलंय। इतिहासातला फार मोठा भयानक प्रसंग आणि त्याच्यातलं जो काही उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली। सिद्धी मसूदच्या सैनिकांनी तिकडून दिन 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 गोळ्यांच्या टापांचा आवाज करीत करीत शिवरायांचा पाठलाग चालू केलाय, अजून दिवस उगवलेला नाही, वाचा, पर्जन्य आणि कांधकार खराब मार्ग भयंकर कर्दम तुडविता शोभार दौडनी येतो विजाडक शांत झाले, पण पावसानं चिकन झालाय ना तो तसाच आहे, त्याला तुडवीत तुडवी सिद्धी मसूदचे घोडे निघाले, मसूदासी झाला उसीरे निघाला मध्य निशनंतर तैसाची दौडत बेसू मार विशाल दुर्गासी चालत। माझा राजा 9 वाजता पन्हाळगड सोडलाय आणि सिद्धी मसूदला निघायला मात्र रात्र निम्म्याच्या वर गेली, कारण तो शिवा काशी दाडवा आला, त्याची विचारपूस झाली, त्याला मारेपर्यंत चौकशी करीपर्यंत आणि सिद्धी मसूदला पाठवीपर्यंत 3-3.5 तास निघून गेले होते, आणि शिवा काशीची पालखी तयार करण्यामागं शिवरायांचा हाच डाव होता। दुसरी पालखी कशासाठी,
त्याच्यामध्ये थोडासा वेळ जावा. आता सिद्धी मसूद घोड्यावर बसून शिवरायांचा पाठलाग करतोय, पण मधले जे 3 तास शिवाजी काशीतनं घालवले म्हणूनच हे अंतर स्वराज्याच्या कामी आलं. वाचा शिवरायांचा पाठलाग मसूद करी सेवग अश्वांचा भयानक वेग मनुष्याचा कमीचा पडे. मसूद तरी 3-4 तास उशिरा निघाला असला तरी ते घोड्यावर येईल आणि माझे शिवरायांचे मावळे मात्र पायी पडतायत. पावळे धावा ती पैदल मागून उसळे अश्वदर शिवताली पहाट वेळ कळी काळ पातला. रात्रीच्या 9 वाजल्यापासून आणि रात्री 12-12 वाजल्यापासून सिद्धी मसूदचे घोड्यावरच सैन्य पाठलाग करतय. पहाट आली, क्षितिजावरती सूर्यानं मुंडकं काढलं आणि काय झालं, पहाटेच्या प्रकाशात शिवरायांचे सैन्य धावत मागोनी बेसुमार दौडत क्षितिजावरती पूर्वीच्या सूर्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि सिद्धी मसूदच्या सैन्यानी तोच तिथपर्यंत अंदाज घेतला. अरे पुढे पळतोय पळतोय रात्रभर पण दिसताय का कुठं, थोड्याशा मिनमिनत्या उजेडामध्ये चाहून लागले. काय झालं पुढे, भगवान पांडुरंग जगदाळे यांनी या वाचक सूचकांसाठी 101 रुपयाचं दान दिलेलं आहे. बाबा बापू साहेब निकाळजी यांनी 101 रुपयाचा, तसेच सुरेश उत्तम शिंदे या भाविकांकडनं 101 रुपये दान आले. धन्यवाद धन्यवाद. तेरा जुने सो से साथे आषाढ़ वाजे प्रथमे जी पहाते सुनिए अलक्षिती जानी कोटो आषाढ़ व अंधकार निमाला. तारीख तिथी वार मागाशी सांगून झाली माझी, 13 जुलै 1660 आषाढ वद्य प्रतिपदा पूर्वीच्या क्षितिजावर सूर्य आलेला आहे, अंधार संपलेला आहे. आता सूर्य नखनखीत उगवलाय, सगळीकडे त्याचा उजेड पडलाय आणि आता उजेडात काय झालं वाचा बरं. झाला अति सुंदर सकाळ एक प्रहर गेला वेळ सिद्धी मसूद खळ सिद्धीजावरी ध्रुव दुष्टला. पूर्वेकडून सूर्य उगवलाय, सुंदर अशी सकाळ उगवली, पण ही सुंदर सकाळ माझ्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या इतिहासाला बुडवायला आलेला सूर्य, अंधार करायला आलेला सूर्य, तो उजेडाचा नाही. कारण शिवरायांच्या मावळे नजरेच्या टप्प्यात दिसले, सिद्धी मसूदच्या सैन्याने बघितलं कुठपर्यंत पोहोचले होते. दूरीवरून पाहत शिव सैन्य आणि बऱ्याच अंतरावर शिवरायांचे मावळे दिसले आणि जसे दिसले तसे सिद्धी मसूदच्या सैनिकांना काय झालं, शिवरायांचं सैन्य दिसत उल्हास वाहणारे ज्यांच्यासाठी रात्रभर पळालो तो दिसतोय समोर. पळा, आता शिवाजीला सोडायचं नाही. शब्द गरजत वायू वेगे दौडत ते देखत छत्रपती टपाचा टपटप आवाज येतोय, मुखातून दिनदिनचा आवाज चालू, अल्लाचा धावा चालू. सिद्धी मसूद सैनिकांना अजून प्रोत्साहन दिले, प्रोत्साहन दिलं, पळा पळा पळा, अरे जो आम्हाला फसवून आला ना तो. शिवरायांनी मागं बघितलं, 600 मावळी सिद्धी मसूद तर क्षितिजावरती दिसतोय, अंतर फार कमी राहिलं आणि तेवढ्यात एक ओढा आला. काय नाव आहे त्या ओढ्याचं, गजापुराची घोड किंद तेथ येते राजे सुघोड आता दुर्गासी पोचले अवघड शिवरायांसी कळाले. थांबा बाबांनो, मावळे म्हणतात नाही राजे शरीर जवळ आले आता थांबून चालणार नाही. अरे थांबा, रात्रभर पळालो तरी उपयोग नाही ना झाला, गाठलं ना त्यांनी. मग
अजून 8 किलोमीटर विशाळगड राहिलाय, कारण ही गजापूरची खिंड आली. पांढरपाणी ओढा आहे आणि तिथंच गजापूरची खिंड आहे. पन्हाळगड ते गजापूरची खिंड 32 किलोमीटर आहे, 8 किलोमीटर अजून राहिले. आणि घोड्यावरचा सैनिक आणि आम्ही पायी पळणार आहे, ते बी रात्रभर पळतोय. आता विशाळगडावर जाऊ शकत नाही बाबांनो, आपल्याला थांबलं पाहिजे. शिवरायांना कळून आलं काय झालं पुढं. आटगतीने आली शिवराय चिंताग्रस्त सेना बोलावून समस्त शिवराय काळजीमध्ये पडले. आता पुढे जाऊ शकत नाही, सगळ्या मावळ्यांना गोळा केल्यानं सांगितलं. काय करायचं म्हणता राजे? आता नाही पुढे पळायचं. 32 किलोमीटर आम्ही पळालो अंधाराचा फायदा घेऊन, आधी निघालो म्हणून. पण आता आता विशाळगड गाठत नाही, आपण काय करू? इथं गजापूरची घोड खिंड आहे. खिंड म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला भौगोलिक भाग सांगतो, जिथं डोंगर रांग असते, खूप मोठी डोंगर असतात, आणि दोन डोंगरांच्या मधून पलीकडे जाण्यासाठी एक सांद बनायचं आमच्या भाषेत, तेवढीच वाट असते. इथं खिंड आहे आपल्याला, या खिंडीमध्ये उभा राहून आपण शत्रूंशी युद्ध करू. वाचा बरं. दुर्गा ध्वनी चार कोशामध्ये शत्रू गाठीला आपणास, उघड्यावरी संग्रामास शक्ती नसेल आपणासी. अजून किल्ला विशाळगड 8 कोस आहे, 4 कोस म्हणजे 8 किलोमीटर आहे. आपण खिंड ओलांडून एकदा पुढे गेलो, ते सगळे सैनिक खिंड ओलांडून पतंगात आपली गाठ पडली की नाही. आपण 500-600 आहोत आणि 3-4 हजार किती आपल्याला माहितही नाही. आपण उघड्या मैदानावर त्यांच्याशी लढू शकत नाही, आपण खिंडीमध्ये उभा राहू. वाचा. शिवरायांचे ऐकोनी उत्तर बाजी प्रभू महावीर येनिया राया समोर मुजरा करून बोलीना खेळ कुणाला देवा चाकला मी असो तू असो दैव लेखना कधी कुणाला खेळ कुणाला दैवाचा कळला. वाचा पुढची. महाराज माझे ऐका येते तुम्ही थांबू नका घेणार कटक पुढे सट अण्णासाहेब कदम मांडगावकर यांच्याकडून वाचक सूचकासाठी 101 रुपये दान आलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रे सर, कारी नावाचं एक गाव आहे, तिथं शिवशेजारी एक नदी वाहते आणि त्याच्या नदीच्या पहिल्या तीरावरती हिरडस मावळ नावाचं एक गाव आहे. ते कारीचे जे दे आणि हिरडस मावळचे बांधव यांची नेहमी भांडणं व्हायची शिववरून सरहद्दीवरून नदीच्या पाण्यावरून. कारीची सगळी माणसं भारी पडायची, जेद्यांची लोक बांधवांना भारी पडायची. पण हा कृष्णाजी नाईक बांधव हिरडस मावळातला फार जिद्दी होता. नेमकाच सरनोबत पद मिळालेला बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाजूने आला होता आणि कृष्णाजी नाईकांना ठरवलं की कार्यगाव एकदाच लुटायचं, मागचं पुढचं सगळं नुकसान भरून काढायचं. त्या सगळ्यांनी त्या कार्यगावावरती हल्ला केला, सगळं गाव लुटलं. आपापल्या घोड्यावरती उंटावरती रथामध्ये बसलं होतं आणि कृष्णाजी नाईक फत्ते झाले. आनंदाच्या भरामध्ये सगळी हिरडस मावळाकडे निघाली आणि तेवढ्यात म्हणाले, अरे बाजीप्रभू कुठंही दिसत नाही. आणि तेवढ्यात बाजीप्रभू हातामध्ये तलवार घेऊन जेद्याच्या माणसांना ढकलून देत आला. कृष्णाजी नाईकने विचारलं, बाजी सगळी इथं तयार असताना युद्ध जिंकलेलं असताना कशाला घेता मरायला तिकडं, आता उशीर लावू नका, चला बरं. हिरडस मावळामध्ये सगळे बांधवांची माणसं आली आणि अचानक कृष्णाजी नाईकाच्या ध्यानात आलं, अरे कारी जेद्यांचं गाव लुटून आणलं आम्ही, पण आम्ही काही भिकारी आहोत का? आमच्या डोक्यावरचं मुंडास जेद्यांच्या मातीत पडलं, आम्ही काय कमावलं? घोड्याच्या तोबऱ्यातून
बाजीनं ते मुंडासं बाहेर काढलं आणि कृष्णाजी नाईकच्या हातात दिलं. तुम्ही गबाळ बांधत बसला होता आणि त्यावेळेस माझं लक्ष गेलं होतं आमच्या स्वामीच्या डोक्यावरचं मुंडासं जेद्यांच्या मातीत पडलंय. हातामध्ये तलवार घेऊन मी आतमध्ये गेलो होतो आणि सगळ्या जेद्यांनी मला घेरलं होतं. अरे सारं तो लुटून नेलं, हा बाजी आला कशासाठी परत? हातात तशीच तलवार घेऊन पुढे गेलो आणि माती तुळीत पडलेलं ते मुंडासं मी उचललो आणि मग त्यांनी हातातल्या तलवारी टाकून दिल्या. अरे डोक्यावरच्या मुंडाशासाठी हजारो जेजेंच्या गर्दीत घुसणारा स्वामी भक्त बाजी प्रभू वैरेंनी सलाम केला. कृष्णाजी, आमच्या मालकाच्या डोक्यावरचं मुंडासं वैऱ्याच्या मातीत पडलं तर त्यांचं गाव लुटून आणलं ते आम्हाला नाही आवडणार. एवढ्यासाठीच दाखला दिला. आज स्वराज्याचा राजा घोडखिंडीमध्ये उभा राहून लढायचं म्हणतोय, माझा बाजी गप्प बसेल? मालकाच्या डोक्यावरच्या मुंडाशासाठी जो जीव धोक्यात घालतो, अख्ख्या जगाचा बाप धोक्यात असताना बाजी गप्प बसेल? बाजी पुढे गेला आणि शिवरायांना म्हणाला, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आता पुढे जाणं शक्य नाही. गोडखिंडीमध्ये लढाई करायची, लढायचं, पण तुम्ही नाही, तुम्ही नाही, तुम्ही नाही. कारण अनंत युगानंतर एक औंध साहेब जन्माला येते आणि तिच्या पोटी एक शिवबा जन्माला येतो, पण शिवबा जिता येतोपर्यंत माझ्यासारखे हजारो बाजी जन्माला येते. मग काय करायचं म्हणणं आहे? म्हणणं एकच आहे, तुम्ही वेळ घालवू नका, तुम्ही विशाळगडाकडे चालतो व्हा, खिंडीमध्ये मी उभा राहतो. कस वाचा बर, लक्ष्मणीय पुढील मार्ग राहता विचार उशीर लावू नका. चिरवाया गनी माची रे ग, आम्ही येते थांबतो. चला गोडखिंड सोडा, विशाळगडाकडे चला, या गनिमांची रग चिरवायला मी इथं थांबतो. आपली सेना जरी कडवा आपाटे तो येत असे निकोट, तुम्ही वाट धरा पुढची. राजे मला माहिती, आमचे मावळे फार कडवट आहे, तो भीमथट्टी राहणारे, गोंगडी अंगावरती टाकणारे, कांदा मिरचीचा ठेसा बाजरीच्या भाकरी बरोबर खाणारे, माकडांपेक्षाही वेगाने या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारे, पण सैनिक गनीम अफाट आहे, त्यांच्या पुढे आमचा टिकाव लागणार नाही. आणि वेळ कमी, तुम्ही चालते भावाचा वाट धरी तो रोखून शके शैताने. माझ्या पाशी बांधलं सैन्य आर्धे येते राहू. तुम्ही बिंदास्त विशाळगडाकडे चला, 600 ते 300 मावळे माझ्या जवळ ठेवा, आमचे बांधल सैनिक. तुमची शपथ घेऊन सांगतो राजे, तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत एकाही मुघल सैनिकाला खिंडीत चढू देणार नाही. वाचा. तवा राजे सद्गदित बाजी प्रति सखेद बोलत, आता मिळून झुंझू समस्त जे होईल ते पाहू. नाही बाजी नाही, आम्हाला विशाळगडाकडे 300 सैनिक घेऊन तुम्ही पाठवताय आणि 300 घेऊन तुम्ही इथं उभा राहताय. नाही नाही, गहिवरून आलं शिवरायांचं मन, जे होईल ते होईल, 600 जणांनी इथंच उभा राहायचं आणि शत्रूंशी लढायचं. वाचा. कशाशी दिदले आम्हा कष्ट, रात्री तू के धावण्याचे. नाही बाजी, आम्ही निमसैनिक घेऊन पुढे जाणं आणि तुम्हाला 300 ठेवणं मला पटत नाही. आपण 600 म्हणून राजे, तुम्हाला जर इथंच उभा राहून लढायचं होत, बाजीचं वाक्य, तो पन्हाळ्यावरच 4 महिने का कोंडून घेतलं स्वतःला, तिथंच खाली उतरून का नाही लढला? कशाला आम्हाला इतका रात्रभर त्रास दिला? लढायचंय ना तुम्हाला या मुघलांच्या सैन्याशी? 4 महिने तिथं का लपून बसलो आपण? वाचा.